जय शिवराय मित्रांनो, आज आम्ही चाललोय लोहगडला। लोहगड हा खूपच प्राचीन किल्ला आहे, जवळजवळ 2000 वर्ष जुना नक्कीच असेल। आपण जेव्हा कारल्याच्या एकवीर आईची दर्शनाला जातो तेव्हा आपल्याला लोहगड तेथून फक्त 8 ते 10 किलोमीटर अंतरावर आहे, तर तुम्ही नक्कीच भेट द्या। आम्ही खंडाला घाटाच्या वर आलोय, तिथे तो एक मस्त व्ह्यू दिसतो आणि तिथे उंट वगैरे होता म्हणून आम्ही बाईक साईडला लावली। तुम्हाला दाखवतो थोडंफार। आता आम्ही लोहगडला पोहोचलोय, समोर दिसतो बघा लोहगड। मित्रांनो, आता आम्ही लोहगडच्या पायथ्याशी आलोय। लोहगडला जायला पायऱ्या सुव्यवस्थित आहेत, सर्वात चांगल्या पायऱ्या म्हणजे या लोहगडच्या आहेत। चला, खूपच आज गर्दी होती संडे असल्यामुळे। तुम्हाला इथे खूपच माकड पाहायला मिळतील आणि माकडांपासून सावधान, आणि त्यांना जास्त काय खायला वगैरे नका देऊ। खूपच प्लॅस्टिक चाललंय। हे आम्हाला दुर्गरक्षक भेटले, त्यांनी दुर्गावरचे घाण कचरा आणि आपण केलेला कचरा ते उचलतात। हे मित्र भेटले, त्याच्या बर्थडे निमित्ताने ते आले होते। आपण त्यांच्याशी 2 शब्द बोलूया। कोणता ग्रुप वगैरे टोटल? खूप चांगलं काम करता सर, धन्यवाद, आभार। प्रत्येकाने कचरा जर टाकलाच नाही तर कचरा एवढा होणार नाही, तर प्रत्येकाने काळजी घ्या। आपल्याकडून काही कचरा होणार नाही, दुर्गाला काही नुकसान होणार नाही। आपलेच महाराजांचे एक किल्ले आहेत, तर आपण काळजी घेतलीच पाहिजे। आपण लोहगडला आल्यावर तुम्हाला त्याच्या बांधकामावरून तुम्हाला समजेल हा किती भक्कम किल्ला आहे। त्याच्या दिसण्यावरूनच त्याचे नाव लोहगड असं ठेवले असावा। आता आपण एक प्रवेशद्वाराजवळ आलोय, त्याला गणेश दरवाजा असे म्हणतात। हा किल्ल्याचा गणेश दरवाजा, आपण आता गणेश दरवाजापर्यंत पोहोचलो आहे। हा दरवाजा गोमुखी पद्धतीचा दरवाजा आहे। आपल्या महाराष्ट्रातील बहुतेक किल्ल्यांचा दरवाजा हा गोमुखी पद्धतीचा आहे। दरवाजा हा खूपच भक्कम आहे। तुम्ही त्याच्या मी जेवढे किल्ले फिरलोय त्यातील हा एकदम सुव्यवस्थित हा किल्ला आहे। तुम्ही पाहू शकता कोणत्याही प्रकारचा एकही दगड हल्ला नाही किंवा खचला नाही, एकदम व्यवस्थित हा भक्कम किल्ला आहे। तुम्ही एकदा तरी भेट द्या। प्रवेशद्वारावर आपल्याला गणेशाच्या मूर्त्या आणि काही नक्षीकाम केलेले पाहायला मिळेल। या ठिकाणी उभे आहोत, प्रवेशद्वार तुम्ही पाहू शकता, किल्ल्याच्या पायऱ्यांच्या रचना। आपण किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला बाजूला देवळ्या दिसतील, शिपायांसाठी, सैनिकांसाठी, मावळ्यांसाठी राहायची सोय म्हणजे बसण्यासाठी। हे बसले तसे मावळे बसत असतील, आराम करत असतील। त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर या 4 तोफा पाहायला मिळतील तुम्हाला। नंतर हा शिलालेख आहे, हा शिलालेख खूप महत्त्वाचा आहे। या शिलालेखामध्ये किल्लेदाराचे नाव आहे, धोंडोपंत निस्तुरे हा किल्लेदाराचे नाव आहे। आपण आता बुरुजाच्या आतमध्ये चाललोय। आपल्याला ही छोटीशी खोली दिसते, त्यामध्ये अशा खिडक्या दिल्यात। येथून शत्रूवर लक्ष ठेवण्याचे काम देखील होत असेल आणि इथून मारा देखील करता येत असेल। तुम्ही पाहू शकता या खिडक्या। भुयाराच्या आतमधून निघाल्यानंतर आपण पुन्हा आता दरवाजाच्या डावी बाजूला वर जाऊया। गणेश दरवाजा मधून आल्यानंतर बाजूने रस्ता आहे वर जाण्यासाठी, तिकडनं हा बुरुज दरवाजाच्या आतला भाग। पुढे गेल्यानंतर आपल्याला
हाँ काय आहे रे शुभम? आपण आता टेहेलनी पुरुजाकडे जाऊया, त्याला पाहूया तिथे काय काय पाहायला मिळतं। हा किल्ला खूपच सुव्यवस्थित आहे, तुम्ही पाहू शकता ते बुरुज खूपच सुंदर। माझ्या पाहण्यानुसार हाच किल्ला सर्वात उत्तम राहिला आहे, चांगला सुस्थितीत आहे अजूनपर्यंत। आपण आता चोर दरवाजामध्ये खाली जात आहोत, इकडे सरळ दरवाजा। थोडा वर गेल्यानंतर इथे आपल्याला भुयारी रस्ता पाहायला मिळेल चोरगोवा। त्यानंतर हा लोगाडाचा पहिला टॉयलेट। खूप लोक अशी ग्लव्स वगैरे घालतात आणि अशीच रस्त्यावर टाकून देतात, तर त्यांना विनवणी आहे की असे ग्लव्स कचरा काही किल्ल्यावर टाकू नका। किल्ल्यावरच्या ह्या थोड्या तुटलेल्या पायऱ्या आहेत, फक्त किल्ल्यावरती एवढाच भाग आहे की खूपच जुना वाटतोय। आता आपण तिसऱ्या दरवाजाच्या वर जाऊया टेहलनी बुरुजाकडे, तिथला व्ह्यू दाखवतो तुम्हाला। आपल्याला किल्ल्याची एंट्री गणेश दरवाजा हात इथे आहे, इकडनं आपण वर चढायचं, इकडनं हा दुसरा दरवाजा। त्यानंतर इथे गुहा आहे म्हणजे चोर रस्ता आहे, त्याच्या बाजूला दुसरा किल्ल्याच्या बाहेरून चोरवाट इकडनं आहे। इकडनं आल्यानंतर आपल्याला पिण्याचे पाणी इथे आहे, इथे थांब रे एक मिनिट। स्वच्छ पाणी पाहू शकता। आता आपण नारायण दरवाजाकडे आलोय, जवळ आलोय, तुम्ही पाहू शकता नारायण दरवाजा हा खूपच जुना दरवाजा आहे। प्रवेशद्वार आहे, हा पहिला प्रवेशद्वार असेल असं वाटतंय। आणि हा तुम्हाला माहीतच आहे देवल्या आहेत, त्या आपल्या खूपच व्हिडिओमध्ये आहेत अशा देवल्या, तुम्ही पाहिल्या असतील। पायऱ्या संपूर्ण तुटलेल्या पायऱ्या आहेत, खूप जुन्या होत्या। आता आपण पोहोचलो हनुमान दरवाजाकडे। हनुमान दरवाजा एक खूपच भक्कम आहे आणि तो गोमुखी पद्धतीचाच आहे। दरवाजाचं नक्षीकाम एकदम सुस्थितीत अजून देखील आहे, खूपच सुंदर। आपण हनुमान दरवाजाच्या वर आल्यानंतर आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलोय। आता तुम्हाला पुढची माहिती किल्ल्यावर गेल्यानंतर। आता आपण आलोय कसं ना ते तुम्हाला सांगतो, आपण तिकडनं वर चढलो, त्यानंतर इकडे असा रस्ता आहे हा गणेश दरवाजा, इकडनं वर चढलो, त्याच्यानंतर पुन्हा या गणेश दरवाजाच्या इथून इकडनं असं गेलो, इथे आम्ही डबा खाल्ला, त्यानंतर परत रिटर्न आलो, इथे तुम्हाला गुहा आहेत इथे पाहायला मिळतील, त्यानंतर इकडनं परत वर आलो, हा दरवाजात हा दरवाजा एक आहे हा इथे, त्यानंतर पुन्हा आलो इथे खाली नारायण दरवाजा आहे आणि हा पुढे आला आणि हा हनुमान दरवाजा। असा गाण्याचा दगडी चाक तुम्ही पाहू शकता।
त्यानंतर हा दरगाह की मस्जिद देणे माहिती मला। त्यानंतर आपण सभागृह आहे, त्यावेळी इथे सभा घेतली जात असे। आपण आता हनुमंताचे दर्शन घेतल्यानंतर आपण महादेवाचे दर्शन देखील घेऊ। समोर हा नंदी आहे आणि समोर महादेवाचे मंदिर, शंकराच्या मंदिरासोबत बाजूलाच आपल्याला त्र्यंबक तलाव पाहायला मिळतो। त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही, तलाव मस्त आहे। तलावाच्या बाजूला आपल्याला दुसरा एक पाण्याचा टाका पाहायला मिळतो। असे खूप टाके आहेत त्या तलावर, या किल्ल्यावर। त्यानंतर हा तुम्ही नजारा पाहू शकता, हा किल्ल्याचा नजारा खूपच सुंदर। तुम्ही असं दृश्य कुठेच पाहिलं नसेल। हा सोळाकोणी तलाव तुम्ही पाहू शकता, त्याच्या कोणांवरून त्याला सोळाकोणी असे नाव दिले, बरोबर ना? आणि त्याचबरोबर हा ओव्हरफ्लो झाल्यानंतर पाणी इथे येतो। आपण आता विंचू माचीकडे चाललोय। हा शुभम, आता आपण शुभम इकडनं जाणार आहे, तर आपण विंचू माचीकडे जाणार आहे। त्यानंतर असं पठार पाहायला मिळेल। हा विंचू माची पहा अशी आपल्याला पाहायला मिळेल। आवाज हवा खूप सुटली आहे, तुम्हाला आवाज देखील येत असेल हवेचा। आणि गर्दी तर खूपच आहे इथे, चढायला आणि उतरायला खूप त्रास होतो गर्दीमुळे। विंचू माचीकडे जायला आपल्याला फक्त हाच फक्त एक पार्ट कठीण आहे। हे दुर्गावर आले आणि यांच्या गाणी वगैरे जोरात आहेत। आता आपण पाहू शकता इकडचे म्हणजे हा तलाव खोदला आहे, त्याचाच दगड तटासाठी वापरला असेल असा तुम्हाला खोदलेले दिसतील। खूप तलाव हा हे बघा, आता आपण विंचू माचीच्या एकदम शेवटच्या टोकाकडे चाललोय। थोडीशी तटबंदी ढासलत चालली आहे, तर इकडनं जाताना जरा सांभाळून जा। विंचू माचीला आता प्रदक्षिण आमची पूर्ण होईल असं वाटतंय। खूपच मस्त आहे व्ह्यू, तर तुम्हाला तुम्ही पाहिलेच असेल, खूप मस्त आहे। आपण विंचू माचीवरून आल्यानंतर इकडनं लक्ष्मी कोटी याच्याकडे आपण जाऊ। जेव्हा महाराजांनी सुरतेची लूट केली तेव्हा संपूर्ण खजिना या लोहगडवर आणला आणि या कोटेमध्ये ठेवला।
तेव्हा या कोटीचे नाव लक्ष्मी कोटी झाले। ही लक्ष्मी कोटी आज अजूनपर्यंत पावनच झाली आहे। लक्ष्मी कोटी ही खूपच मोठी आहे। इथे 50 ते 60 लोक आरामात झोपू शकतात आणि इथे खूपच खोल्या आहेत या लक्ष्मी कोटीमध्ये। अंधार असल्यामुळे पूर्ण व्हिडिओ दाखवता येणार नाही। खूपच मोठा भला मोठा आहे। तर चला आपण बाहेर जाऊया। सर हे धान्याचं कोठार आहे। तुम्हाला इथे पिण्याच्या पाण्याचा काही तोटा नाही अजिबात। इथे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।